नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण सर्वात आधी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो तसंच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा जे काही रेग्युलर अपडेट असतात छोट्या मोठ्या त्या आपण टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करत असतो सोबतच सर्वांना विनंती आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो कमेंट करा पण कमेंटच्या आधी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण मला दिवसभरात भरपूर कमेंट्स येत असतात यूट्यूबवरती तर आता मी काय करेल फक्त जे सबस्क्रायबर आहेत त्यांचंच त्यांचंच रिप्लाय देत जाईल त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबर बनून जा चॅनलचे त्याच्यामुळे काय होतं की जे सबस्क्रायबर असतात त्यांचे कमेंट्स मला टॉपवरती दिसतात आणि मग मी त्यांचं उत्तर देऊ शकतो तर ही प्रोसेस फॉलो करा आणि आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्याप्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय बी एम सीची जी नवीन जाहिरात आली आहे त्या संदर्भात संपूर्ण ती पी डी एफ आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि ही पी डी एफ समजल्या समजून सांगितल्यानंतर पण तुमच्या मनात जर काही डाऊट असेल तर तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता तर निरीक्षक या पदावरती भरती होणार आहे ती जाहिरात आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल मग तुम्हाला याच्यात टू हंड्रेड प्लस जागा म्हणजे आपण बी एम सी सहाय्यकच्या पण पकडल्या याच्यात ज्या क्लरिकलच्या जागा आहेत त्याची जागा आणि हा जर पकडल्या तर जवळपास दोन हजार जागा होत आहेत आणि म्हणजे संपूर्ण जाहिरात सोबतच आपल्याला टायपिंग लागेल का आणि काय अदर क्वालिफिकेशन लिंक कुठे मिळेल फॉर्म कधीपर्यंत भरता येईल ह्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कवर करणार तर चला तुम्हाला डायरेक्ट पी डी एफवर घेऊन चालतो मी तर मित्रांनो पी डी एफवर जाण्यापूर्वी बघा की ट्रिकस्टार अकॅडमीतर्फे कोर्स लाँच करण्यात आलेला आहे यांचा फक्त एकोणचाळीस रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण कोर्सची ॲक्सेस घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यानंतर इतिहास पॉलिटी या संपूर्ण गोष्टी ट्रिकच्या माध्यमातून शिकवण्यात येतील संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे तुम्ही याची जी पी आपली ॲप आप आहे तर ही ॲप प्लेस्टोरवरून पण डाउनलोड करू शकता या प्रकारे तुम्हाला इथे ट्रिकच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस इथे शिकायला मिळेल तर इथे बघा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र गुगल जगाचा गुगल इत्यादी इकॉनॉमिक सायन्स रिलेटेड सर्व टॉपिक तुमचे कवर होऊन जातील तर तुम्ही हे ॲपचा वापर करू शकता चला आता एफवरती घेऊन चालतं तुम्हाला डायरेक्ट तर बघा ही आहे मित्रांनो पी डी एफ आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दिनांक इथे दिलेली आहे आणि जाहिरात आहे करनिर करनिर्धारण व संकलन या पदाच्या भरतीमधील निरीक्षक या पदासाठी आणि ही डायरेक्ट लिंक आहे या लिंकवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल ही लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे तिथे तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा तिथून तुम्ही ही लिंक डायरेक्ट ॲक्सेस करू शकता त्याच्यानंतर नाव बघा वेतन श्रेणी आहे तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते एकोण ब्याण्णव हजार तीनशे एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पदे आहेत आणि क गट क संदर्भात ही पोस्ट आहे कॅटेगरी वाईज इथे ब्रेकअप बघू शकता तुम्ही अनुसूचित जातीच्या अकरा जागा त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय बत्तीस ओपनच्या सत्याऐंशी अशा भरपूर जागा आहेत मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर टोटल जागा आहेत आणि आता इथे बघा कॅटेगरी वाईज महिलांसाठी रिझर्वेशन ह्या संपूर्ण पकडून इथे यांचं ब्रेकअप दिलेलं आहे हे पण तुम्ही आता इथे वाचू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आपण माहिती याच्यामध्ये काय निरीक्षक पदासाठी दिव्यांगासंदर्भात जागा राखीव आहेत ती संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर व्हिडिओ एकदा पास करून जर तुम्ही दिव्यांग श्रेणीमध्ये येत आहे तर तुम्हाला कोणत्या दिव्यांग श्रेणीसाठी फॉर्म भरता येईल ही पण माहिती इथे तुम्ही आता वाचू शकता आणि मित्रांनो हे पीडीएफ आपल्या ग्रुपवर आहे एफचा तुम्हाला जर डाऊनलोड करायचं असेल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण डाऊनलोड करू शकता नेक्स्ट आता बघूया महत्त्वाची माहिती याच्यामध्ये खेळाडू संदर्भात आरक्षण इथे दिलेलं आहे अंशकालीन जर असाल तुम्ही त्याच्यासाठी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा सरळ सेवेने पन्नास टक्के पदे भरण्यात येत आहेत आणि इथं पात्रता बघा कोणत्याही शाखेचा पदवी पदवीधर चालतो त्याच्यानंतर बघा विद्यार्थी हा उमेदवार माध्यमिक शालांत प्र, प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षेमध्ये शंभर गुणाचा मराठी विषय असणं तुम्हाला या याच्यामध्ये आवश्यक आहे त्याच्यानंतर ही झाली आपल्या एनी टाईप म्हणजे एनी ग्रॅज्युएशन चालतं याच्यात आणि त्याच्यानंतर बघा टायपिंग संदर्भात माहिती जी आपण थमनेलमध्ये दाखवली होती इंग्रजी व मराठी अंकलेखा लेखनाचे प्रत्येकी तीस शब्दचे तीस शब्दाचे तुमच्याकडे व्यावसायिक व्यावसायिक प्रमाणपत्र असले पाहिजे म्हणजे इंग्लिश आणि मराठी दोन्ही तुम्हाला थर्टी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट याचा याच्यामध्ये एज बघा तुमची कमीत कमी अड अठरा ते अडतीस एवढी एज असली पाहिजे ना त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला आरक्षणानुसार आपला जो वयाची सूट आहे ती पण इथे तुम्हाला इथे बघून जा बघायला मिळत आहे त्याच्यानंतर हे संप ही संपूर्ण माहिती आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती सूट मिळणार आहे हे पण एकदा तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पॉज करून ही माहिती पण इथे एकदा बघून घ्या त्याच्यानंतर आणखी आरक्षणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे नेक्स्ट आपण जाऊ याच्यामध्ये पेपरचा पॅटर्न बघा खूप महत्त्वाची माहिती आहे पेपरचा पॅटर्न कसा असेल इंग्लिश त्याच्यानंतर मराठी इंग्लिश त्याच्यानंतर सामान्य ज्ञान अंकगणित आणि बघा संपूर्ण सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी हे संपूर्ण तुम्हाला इथे वाचायचं आहे आणि याची याचे मुंबई अधिनियम हा सर्वात महत्त्वाचा आहे याच्यामध्ये पन्नास प्रश्न तुम्हाला आहेत तर हा अधिनियम पण आपण टाकलेला इंग्लिशमध्ये आहेत तो याच्यामध्ये आता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये ती व्हिडिओ पण दाखवेन की काय म्हणजे मुंबई अधिनियम कसं कशाप्रकारे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा ती पी पण दाखवतो मी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी सांगतो की व्हिडिओ संपूर्ण बघा झाले स्किप न करता त्याच्यानंतर आणखी बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक सूचना ही डायरेक्ट लिंक आहे आणि त्याच्यानंतर जर फॉर्म भरताना काही तुम्हाला अडचण असेल हा इथे तुम्हाला क्रमांक दिलेला या क्रमांकावर तुम्ही जे काही तुमच्या शंका आहेत तिथे विचारू शकता ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक बघा वीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे एकोणीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पण शेवटच्या दिवसाची वाट न बघता तुम्ही आता फॉर्म भरायला सुरुवात करून घ्या आणि बघा एक्झाम फी किती आहे हजार रुपये जे जनरल कॅन्डिडेट्स आहेत खुल्या कॅन्डिडेट्ससाठी त्याच्यानंतर आरक्षण ज्यांना आहे त्यांना नऊशे रुपये इतकी फीज आहे म्हणजे हजार आणि नऊशे तुम्हाला इतका पेमेंट इथे करावा लागेल नेक्स्ट आता ही दिव्यांग संबंधित माहिती आहे ज्यांच्यासाठी लेखनिकची गरज असते ही माहिती पण इथे दिलेली आहे त्याच्यानंतर आणखी याच्यात बघूया आपण काही महत्त्वाची माहिती आहे का नेक्स्ट चला आता आणखी समोर जाऊया आपण सामान्यकरण म्हणजेच इथे नॉर्मलायझेशन होणार आहे बघा एकापेक्षा जास्त एका दिवशी एका शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झाली तर तुम्हाला इथे नॉर्मलायझेशन इथं बघायला मिळेल त्याच्यानंतर ग्रुप टाईम टाइम सेटर ओके ग्रुप टाईम टाइम सेटर म्हणजेच आता इथे बघा संपूर्ण जो तुम्हाला पेपरचा पॅटर्न आहे ग्रुपनुसार डिवाईड केलेला आहे तर प्रत्येक जो टॉपिक आहे त्या टॉपिकनुसार तुम्हाला इथे टाइम दिलेला असेल त्या टाईममध्ये तुम्हाला तो पेपर सोडवणे अनिवार्य आहे नेक्स्ट सर्वसाधारण अटी हा वाचू शकता त्याच्यानंतर आपण आणखी बघूया काही महत्वाची माहिती आहे का याच्या व्यतिरिक्त तर ऑलमोस्ट मित्रांनो संपूर्ण पॉईंट याच्यामध्ये कव्हर झालेली आहेत बघा इथे आणखी मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी संदर्भात काही कलमांची संख्या दिलेली आहे हे हा तुम्हाला शॉर्ट सिलेबस आहे हा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे आणि याच्यासाठी संदर्भात जे डिटेल्स सिलेब म्हणजे डिटेल जी नोट्स आहे तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवतो आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे तर हे संपूर्ण तुम्हाला वाचायचं आहे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे इतकं लक्षात ठेवायचं तुम्हाला आणखी बघूया काही महत्वाची एमसू की संदर्भात बघा एमसू आधारित परीक्षामध्ये अनिवार्य काल मर्यादा प्रवेशाचा काय अमर्यादित सॉरी कालमर्यादित विभागाचा समावेश करणे ही पण माहिती इथे दिलेली आहे तर मी तुम्हाला तेच सांगितलं की बघा ही जी एक्झाम आहे तर ही जी एक्झाम आहे सेक्शन वाईज इथे तुम्हाला डिवाइड करण्यात आलेला आहे संपूर्ण सिलेबस जसं इंग्लिश मराठी आणि मग मुंबई अधिनियम तर हा जो जर समजा पाच पार्टमध्ये डिवाईड आहे तर तुम्हाला पंचवीस प्रश्न एका पार्टमध्ये जर असतील तर तुम्हाला तीस मिनटं एवढा वेळ देण्यात येणार आहे तर या टाईममध्येच तुम्हाला तो म्हणजे आता समजून घ्या इंग्लिश इंग्लिश आहे तर इथे जर पंचवीस प्रश्न आहे प्रश्न असतील तर पंचवीस प्रश्नासाठी जर तीस मिनटं दिलेला असेल तर याच टाईम ड्युरेशनमध्ये तुम्हाला हा कम्प्लीट करावा लागेल सेक्शन त्याच्यानंतरच तुम्हाला समोरच्या सेक्शनमध्ये जाता येईल तर आता इथे बघा सेक्शन वाइज पूर्ण आता इथे माहिती दिलेली आहे तर महत्वाची माहिती आहे मित्रांनो ही खूप विद्यार्थ्यांना हे समजत नाहीत की काय आहे म्हणजे परीक्षेचा पॅटर्न म्हणजे परीक्षेचा पॅटर्न माहीत असतो पण हा हा जो नियम आहे हा बँकिंगसाठी असतो असा आणि हा जर नियम तुम्हाला माहीत नसला डायरेक्ट तुम्ही एक्झाममध्ये गेले तर तुम्हाला खूप अडचण येऊ शकते म्हणून आता काळजीपूर्वक इथे हो हा टायमर समजून घ्या मराठी आता पक पकडा इथे दोन ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डीमध्ये दोन प्रश्न दोन प्रश्न तीन प्रश्न तीन प्रश्न म्हणजे किती झाले तीन आणि तीन, तीन सहा दोन आठ आणि दोन दहा दहा प्रश्न आहेत त्याच्या आता इथे बघा दहा इथे झाला हा ग्रुप एमध्ये बघा कसा डिवाईड केलेला आहे याचे दोन प्रश्न मराठीचे इंग्लिशचे दोन प्रश्न सामान्यज्ञांचे आणि अंकगणित तीन प्रश्न आणि मुंबई अधिनियम तेरा प्रश्न हे झाले टोटल पंचवीस प्रश्न तर हा जो ए सेक्शन हा एक ए सेक्शन तीस मिनिटामध्ये कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला बी सेक्शनवर जाता येईल त्याच्यानंतर सी प्रश्न सी सेक्शनवर जाता येईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला डी सेक्शनमध्ये जातील याचा समजलं ना मित्रांनो तुम्हाला याचा अर्थ असा होतो की हा एकदा कंप्लीट झाल्यावरच तुम्हाला नेक्स्ट सेक्शनवरती जातील तुम्हाला असं नाही की तुम्ही हा तीस मिनिटात सोडवायचा आहे पण तुम्ही काय केलं वीस मिनिटामध्येच सोडवलं आणि हा जो उरलेला टाईम तुम्हाला वाटतं की तुम्ही नेक्स्ट आपल्या जो सेक्शन आहे त्याच्यासाठी युटिलाईज करावं पण ते पॉसिबल होणार नाही तुम्हाला ग्रुप एला थर्टी मिनिट्समध्ये कम्प्लीट झाल्यावरच तो टायमर तुम्हाला ऑन होईल आणि ग्रुप बीवर जाता येईल थर्टी मिनिट्स कंप्लीट झाल्यावर ग्रुप सी थर्टी मिनिट्स कम्प्लीट झाल्यावर ग्रुप सी तर हा जो नवीन पॅटर्न आहे तर हा ऑलरेडी बी एम सीसाठी पण हा त्यांनी दिलेला होता सेम पॅटर्न आता इथे हे यूज करत आहेत याचा एक फायदा असा होतो की काही कॅन्डिडेट जर पेपर फुटीचे प्रकरण होत असतात आणि जिथं कॉपी होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी थोडासा फायद्याचा होऊ शकतो तर हा आता येणाऱ्या एक्झाम संपूर्ण एक्झामसाठी हाच पॅटर्न असणार आहे तर ही माहिती द्यायची होती हा शेवटचा पेज होता मित्रांनो ऑलमोस्ट आपण संपूर्ण पॉईंट्स या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या जरी याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही काय करू शकता मला इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता परत एकदा विद्या विद्यार्थ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा फॉर रेग्युलर अपडेट व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माहिती आवडली सर लाईक करा थँक्यू व्हेरी मच